गोंयात काजूचे उत्पन्न सुमार 3 पट वाढला असे गोवा बागायतदार संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र सावयकरान सांगले. मायनिंग बंद झाल्यान हे उत्पन्न वाढपाचे एक कारण असू येता असे तो म्हणता. गोवा बागायतदार सहकारी संस्थेन भांगरा महोत्सवी वर्षात पाऊल घाला. त्या निमतान संस्थेन काही खासा उपक्रम राबवल्यात. सभासद संपर्क अभियान संस्थेन हातात घेतला. साधारणपणान 3 पट वाढ असा असे दिसतं. एक कसे असा की काजू ही वातावरणाचे चढ हे जाता. वातावरण जसे असता पहिली म्हणजे त्याला ते फुलचं पडता त्याचे खातीर ती वातावरण जितले व्यवस्थित मेळटा तितल्या आधाराचे काजूचे हे उत्पादन चढ हे जाता. आता मायनिंग बेल्टान तू म्हणता पळय थंय कदाचित धुल्लाक लागून धुल्ल डेपॉझिट जाता पळय फुलांचेर त्याचेर त्याचोय परिणाम जाता ना म्हटल्यार सुद्दां. त्यामुळे तो कदाचित फाटल्या वर्षभरात मायनिंग बंद आशिल्ल्या कारणान कदाचित त्याचोय परिणाम झाला असतलो. आणि एक गजाल बरी म्हणजे तुतल्यान आमकां एक दिसपाक लागले की बरेच जण हे काय प्रमाणात तरी शेतीकडेन वचपाक लागले. परत आज साधारण संस्थेचे एकूण 12 बाजार 13 शाखा अशी 25 शाखांचे जाळे गोंयभरात साधारणपणान 550 सेवक वर्ग आणि साधारणपणान 9500 म्हणजे 9500 पर्यंत सभासद संस्थेचे हे गोंयभरात असतात. पण सुवर्ण महोत्सवी वर्षाचे कार्यक्रम आमचे टप्प्याटप्प्यान ठरतले त्याचा एक मेजर भाग म्हणून आम्ही असा एक निर्णय घेतला संचालक मंडळान की सगळ्या सभासदांचं एकदा सर्वेक्षण जाऊचे आणि सभासद संपर्क अभियान असे आम्ही त्याला नाव दिले असा. आता पोया गोव्यातल्या हेर वाठारातल्या काय घडामोडी. हो आमचा वेट गार्बेज आहा पळय ओलो कचरो तो ट्रीट करपाक आमी जो आतां नुकतोच एक प्लांट ओपन केल्लो आहा ताका सगळ्यांनी आमकां सहकार्य दिवपाक जाय. जे घरांत गार्बेज तयार जाता ती 2 तरेचे तेजे सेग्रिगेशन करपाक जाय. एक वेट गार्बेज आनी ड्राय गार्बेज. वेट गार्बेज आहा ते घरातल्या घरांत सेग्रिगेट जाली जाल्यार जो आमचो हांगा ट्रिटमेंट प्लांट आहा त्या प्लांटार ती गार्बेज डायरेक्ट ट्रीट जातली आणि त्याच्या पासून 10 दिवसांत बऱ्यापैकी खत तयार जातले. या आफ्रिकन मिग्रेंट्सच्या एक्झिक्युशनान हांवें आफ्रिकन लोकांचे लायफ चित्रीत करपाचो प्रयत्न केल्लो आसा. तांचे जगपाची जी पद्दत आसा तांचे जे कलर्स आसा वायब्रंट कलर्स तांचे जे क्लोदिंग आसा तांचे जे कल्चर आसा ते म्हाका खूब भावा जाल्ले आसा. हो म्हगेलो टूर एक्सपिरियन्स आसा. हांव आफ्रिकेक 2 वर्सां पयलीं वचून आयलें. सो दिसांचो याद फेस्टिवल आमी आमच्या डॅडीच्या उमर उगडासाक घडून हाडलो पाद्रा ज्ञान कोंकणी इस्कॉलाच्या आदारान. आमच्या डॅडीन जायते तियात्र बरयले तांतलो फामाद म्हणल्यार नितीक सांपडलो, संवसाराचेर म्हजो विश्वास ना आनी हॉस्पिटल. ताणें ह्या तियात्रान जायते नवे कलाकारांक इंट्रोड्यूस केले आनी ताका एक कोंकणी स्टेजीचो जायतोच मोग आसलो. ताचे बरोबर डायरेक्शन जायतो लोक वाकांटालो. ताणें जायते त्या नाटक रूपानूय स्टेजीर हाडले. बिजली गिरानी मैं हूं आई ह्या सारखी पदां गावन युवा गायक अक्षता बानेकरान सलाम बॉलिवूड मैफल गाजयली. ही मैफल पणजे कला अकादमीत शुक्रारा झाली. पळयात ह्या मैफलीची एक झलक. लंडन असतले लंडन वैत्य रविना तांडन हा त्याच्या पैसे गेलो. शिशी तू येशाचे तकली सा हायना का हुई गेला रे तू कितू पैसे गेलो. हा अगवाद आलो. अगवाद ए पिशा अगवाद हुई पैस. हा अरे मनशान जर बारीक चिंती तू सगळ्यां परस पैस म्हणते अगवाद नाल्या तो यांग
तू समज बोंबई गेलो सेम डे तू प्लेनाचे घर पावलो तू लंडना वस दोन दिसां भितर तू प्लेनान घर पावलो तू जर्मना वस दोन दिसां प्लेनान घर पावलो अगवा जेली गेलो मनीस दोन दिसां घर पावता इतल्याने खबराचित्र हंगाच सोंपता. पळत रावत प्रुडंट. नमस्कार. तुम्ही पळयतात प्रुडंट. यू आर वॉचिंग प्रुडंट.